मालवण तालुक्यातल्या अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल विभागानं सध्या जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र या कारवाईबाबत भाजपचे मालवण तालुका अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय. पंचनाम्यात दाखवल्या जाणाऱ्या कारवाईत तफावत असल्याचा संशय केनवडेकर यांनी व्यक्त केलाय. आंबेरे इथल्या अनधिकृत वाळू उत्खननाचे व्हिडिओज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानं महसूल विभागाची कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालवणचे तहसीलदार समीर घारे यांनी अलीकडे वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी हडी इथंसुद्धा तहसीलदारांनी कारवाई केली होती. त्यावेळी सोशल मीडियावर या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी तहसीलदार घारे, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, वायरी तलाठी रवी तारी यांनी खालची देवली इथल्या अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उत्खननावर कारवाई केली. यामध्ये एका होडीसह दोन कामगारांना ताब्यात घेण्यात आलं. या होडीत अर्धा ब्रास वाळू मिळून आल्याचा पंचनामा करण्यात आला होता. या कारवाईवर भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी शंका उपस्थित केली आहे. मालवण आंबेरी इथं 11 होड्यांमधून अनधिकृत वाळू काढून रात्री 8 वाळू वाहतूक केली जाते. ही सर्व वाळू नेरूरपार मार्गे महामार्गावरून गोवा राज्यात जाते. मग दोघांवर झालेली कार्यवाही दिखाऊ नाही का असा प्रश्न करत कर्ली खाडीत आंबेरी इथं होड्या वाळू काढतानाचा पुरावा त्यांनी एका व्हिडिओ चित्रफितीतून सोशल मीडियावर दिलाय. हा पुरावा कमी पडला तर 42 डंपर वाळू वाहतूक करत असल्याचा पुरावा प्रसिद्ध करणार असल्याचा इशारा देखील केनवडेकर यांनी दिलाय. मालवण तालुक्यामध्ये होत असलेली अनधिकृत वाळूवर कारवाई ही ज्या पद्धतीने तहसीलदारांनी केली आहे त्याचं मी अभिनंदन करीन. पण दुसऱ्या बाजूला करत असताना ही कारवाई खरोखरच बरोबर केलेली आहे की नाही हे तपासणे फार आवश्यक गोष्ट आहे. ज्या प्रकारे हडी तोंडवळी ह्या ठिकाणी जी कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर दुसरी कारवाई ही देवली आणि आंबेरी ह्या भागामध्ये करणे अपेक्षित होती. पण ही देवलीमध्ये जी होडीवर कारवाई केलेली आहे ज्या कर्ली खाडीमध्ये स्वतः आम्ही पाहिलेल्या 5 होड्या आणि 11 होड्या असताना पण 2 होड्या ज्या किनाऱ्यावर लावलेल्या होत्या त्याच्यावरच कारवाई का झाली. अनधिकृत वाळूला भारतीय जनता पार्टीचा हा कायमच विरोध राहणार आहे आणि जे प्रामाणिकपणे वाळू व्यवसाय करत असतील त्यांच्या पाठीशी सदैव भारतीय जनता पार्टी राहील. पण गावातल्यांना त्रास देणारा बाहेरचे कारागीर उत्तर प्रदेश बिहारी असे कारागीर येऊन ज्या प्रकारे महिलांच्या मनात आणि लज्जास्पद पणे करत असताना जी काही दारू धंद्याची आणि वाढ झालेली आहे आणि ह्या ठिकाणी कुठेतरी रोग बसणे आवश्यक गोष्ट आहे. प्रशासन जी कारवाई करत असताना 42-45 डंपर गोव्यासारख्या परराज्यामध्ये जाताना कसे दिसतात, रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ह्याची कशी वाहतूक केली जाते, ह्याच्यावर का नियंत्रण नाही, याच्यावर जर आम्ही विचारलं तर फक्त याच्यावर एकच उत्तर येतं की आमच्याकडे त्याप्रमाणे असणारा स्टाफ नसल्यामुळे आम्ही ही कारवाई करू शकत नाही. मग हे म्हण असं जर तुमच्याकडे स्टाफ नसेल मग ती ही तरी कारवाई तुम्ही का करावी असा आमच्या मनात प्रश्न पडलेला आहे. आम्ही हा अनधिकृत वाळू व्यवसायासंदर्भात ही शेवटपर्यंत टोकाची भूमिका आम्ही घेतलेली आहे. ह्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि त्या ठिकाणी गावातल्यांना संरक्षण हे मिळालंच पाहिजे. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण.